यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यातील सहावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळवण्यात आलाय. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल हे सलामीवर म्हणून मैदानावर उतरले होते. यानंतर मयंक अग्रवाल अवघ्या 26 धावांवर माघारी परतला. मात्र केएल राहुलने संघाची एक बाजू धरत 62 चेंडूत शतक पूर्ण केलेला आहे. त्याचे आयपीएल मधील दुसरे शतक ठरले. केएल राहुलने आयपीएल कारकिर्दीतील 2000 धावांचा टप्पा ओलांडलाय. यासह त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाय. केएल राहुलनं फलंदाजी करताना आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान 2000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. शिवम दुबेनं पंजाबला 2 झटके दिले. त्यानं आधी निकोलेक्स पुरण 17 आणि ग्लेन मॅक्सवेल यांना झटपट माघारी पाठवलं. राहुलनं मात्र एक बाजू लावून धरली. मयंक बाद झाल्यावरही लोकेश राहुलने चांगली फलंदाजी सुरू ठेवत अर्धशतक पूर्ण केलं. लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल किंग्ज इलेव्हन पंजाबच्या डावाची चांगली सुरुवात झाली. मात्र युजवेंद्र चहलने मयंकला 26 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.